दुसरी मला महत्त्वाची एक गोष्ट अशी सांगायची आहे की मागच्या आठवड्यात आम्ही कॅबिनेटमध्ये 100% जागा भरले जाणार वैद्यकीय सेवेच्या संदर्भातला हा निर्णय घेतला होता. आज मिनिट्स कन्फर्मेशनच्या अनुषंगाने ते मिनिट्स कन्फर्म झालेले आहेत आणि त्यामुळं आमची प्रक्रिया आता अतिशय जलद गतीनं सुरू होईल. एक 4-5 दिवसाच्या आत आम्ही ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे ते काय असेल ते एजन्सीज फायनल करण्याचा विषय होईल. त्यानंतर लगेचच अर्ज मागवण्याचे विषय क आणि ड च्या बाबतीत होतील आणि ब आणि अ जे डॉक्टर्सच्या दृष्टिकोनातून त्यांचे बरेचसे अर्ज तर आलेले पण आहेत तर त्यांच्या अनुषंगाने इंटरव्ह्यूज घेऊन लवकर सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होईल. तर मला असं वाटतं की एकंदर संपूर्ण आरोग्य विभागाच्या जागा भरून काढायच्या मग त्या शिपायापासून तर स्पेशलिस्टपर्यंत आणि मी जाणीवपूर्वक खूप मोठ्या पद्धतीनं बैठका घेऊन GAD असेल फायनान्स असेल आणि LNJD असेल म्हणजे लॉ अँड ज्युडिशरी असेल त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहाय्यतेने या सगळ्या विभागाला अनुषंगून आम्ही आमचे प्रमोशन जे राहिले कारण कुठल्याही कॅडरमध्ये कुठल्याही संवर्गामध्ये हे 50% थेट जागा भरल्या जातात आणि 50% बाय प्रमोशन असतात त्यामुळे बाय प्रमोशनच्या जागा सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं रिक्त असायच्या त्या जागा सुद्धा अतिशय वेळेत याच 10-15 दिवसाच्या आतबाहेर संपूर्ण जागा भरल्या जाव्यातच म्हणजे 50% प्रमोशननी पूर्ण भरल्या जातील आणि थेट जे काही भरायचे असतील ते 50% भरले जातील आणि महाराष्ट्राच्या इतिहासात 100% जेवढ्या मंजूर पदं असतील तेवढ्या सगळ्या जागा येणाऱ्या महिन्या 2 महिन्याच्या आतमध्ये आम्ही भरू.